माझी विद्यार्थी मी कधीच म्हणत नाही, माझा विद्यार्थी मी म्हणतो सर्वांना. मग अशी बोलताना असाच विषय निघाला की आपल्याला 1 वाजेपर्यंत टाइम आहे, पण टायमाचं जरा बंधन थोडस वाढलेलं आहे, त्यामुळे मी अधिक 2 मिनिटं बोलतोय. प्रीतमला सांगितलं होतं सर आपल्याला 12:30 किंवा 1 जास्तीत जास्त असं टायमिंग आहे, काही जणांची काम आहे, पण 1:30 टायमिंग दिलंय, धन्यवाद. तर विशेष या कार्यक्रमाचं कौतुक एवढं आहे की आम्ही काही तुम्हाला शिकवणारे शिक्षक जे होतो ते स्टाफ रूम मध्ये होतो. तुम्ही पत्रिका आम्हाला स्टाफ रूम मध्ये पण देऊ शकलो असता. मी म्हटलं अरे इथे तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाण्यापेक्षा स्टाफ रूम मध्ये पत्रिका द्या. नाही सर, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच असं खास आहे की आम्हाला काळे सरांना पत्रिका देण्यासाठी वैभवडीला जावं लागलं किंवा उंबरड्याला जावं लागलं, कल्याणकर सरांना पत्रिका देण्यासाठी कणकवलीला जावं लागलं, तरी आम्ही तिथे जाणार आणि आम्ही पत्रिका घरी जाऊनच देणार. या कार्यक्रमाचं हे वैशिष्ट्य. आज आपण लागून आलोत, पण इथं ग्राउंड लेवलला ज्यांनी काम केलंय ना त्यांनी खूप मेहनत घेतली, सर्वांचीच मेहनत आहे. कोणत्याही कार्यक्रमाला सगळ्यांची मेहनत असल्याशिवाय तो कार्यक्रम यशस्वी होत नाही. तर या शाळेमध्ये सध्या मला 25 वर्ष कंप्लीट होत आहे. मी 1999 या शाळेमध्ये आलो, तुमची 2002-03 ची बॅच. त्यावेळेस नुकतंच कसं ते मिलिटरी ट्रेनिंग किंवा आपल्यामधली एक विद्यार्थिनी पोलीस मध्ये आहे, पोलीस मधली ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर कसं रुल्स अँड कंडिशन्स आर फॉलो द पीपल, सगळ्यांनी ती रुल्स पाळलेच पाहिजे, या पद्धतीने आमचं ते प्रशिक्षण डी एडचं असो ते झालेलं असतं. आणि त्या प्रशिक्षणामध्ये कसं सांगितलेलं असतं की कोणताही विद्यार्थी हुशार असो किंवा शेवटच्या बेंचेसवर बसलेला विद्यार्थी असो, हा सगळं पूर्ण वर्ग हा त्या शिक्षकाच्या हातून घालला पाहिजे ही भूमिका असते. त्या भूमिकेतून पहिले सुरुवातीचे काहीतरी मला आठवतं 10 ते 12 वर्ष एवढं विद्यार्थ्यांना शिकवताना मारलं ना मी. ऍक्च्युअली दुसऱ्या दिवशी पण त्या विद्यार्थ्याचा हात तो लाल असायचा, पाठ लाल असायची, पण असं वाटायचं नाही किंवा कोणता पालक येणार आहे शाळेमध्ये आणि आपल्याशी भांडणार आहे. अजिबात ही शंका मनामध्ये अजिबात येत होती, कारण ती शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती सावंत मॅडम यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. आज एखाद्या मुलाला एखादं अपमानास्पद जरी बोललं तरी नंतर स्टाफ रूम मध्ये गेल्यावर भीती वाटते की बापरे आज आपण त्या विद्यार्थ्याचा अपमान केला आहे. मग या वाढीतले नक्की उद्या 2 गाणे येणार आणि नंतर उगा. आणि शिक्षकाची इज्जत ही पैशात नसते, लक्षात ठेवायचं. शिक्षकाला तुम्ही किती मारलं याला महत्व नसतं, पण त्याला धक्का लावला की त्याचं कॅरेक्टर संपलं. मग बाहेरचे लोक तुम्हाला माहिती आहेत की एक छिद्र असेल तर त्याला फाडणारे भरपूर जण असतात. या शिक्षकाची इज्जत काय, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं बाहेर चौकामध्ये बोललं जातं. या शिक्षण पद्धतीमध्ये हे झालेले बदल आहेत थोडक्यामध्ये. आणि पहिलं कसं असायचं तुम्हाला मगाशी मला वाटतं नवनाथ सांगितलं आणि मला वाटतं माने पण जरा इमोशनल झालेली होती की आम्ही 10 रुपयासाठी परीक्षा फीस 2 रुपये 5 रुपये असायची आणि ती फीस परीक्षा फीस भरायला पण घरून पैसे नसायचे. पण आज सहज आजच्या परिस्थितीला तुम्ही जर शाळा भरल्यावर जर येऊन बघितलं तर मुला जशा आता इथं वॉटर बॉटल आपण ठेवलेले आहेत ना, तशी मुलं सकाळच्या सत्रामध्ये 2 वॉटर बॉटल आणि दुपारच्या सत्रामध्ये 2 वॉटर बॉटल विकत घेतात. खाऊचे पैसे वेगळे, परत त्यांना अभ्यास नाही केला तर वर्ग शिक्षकांना फोन येतो की सर त्याचा जरा अभ्यास झाला नाही बरं, जरा तो कंटाळा होता. आजारी नव्हता, त्याला कंटाळा आला होता, त्याच्यामुळे जरा त्याला काही ओरडू नका. मग अशी जर आपल्याला इन्स्ट्रक्शन पॅरेंट्स लोकांकडून जर मिळत असेल तर तो शिक्षक कोणत्या पद्धतीनं त्या वर्गामध्ये अध्यापन करू शकणार आहे. हे कशासाठी सांगतोय मी तुम्हाला माहितीये का, की तुमची मुलं ज्या शाळेत जात आहेत ना, तुम्ही त्या शिक्षकांना जर सांगितलं ना सर मॅडम या माझ्या मुलीकडे लक्ष द्या, वेळ प्रसंगी तुम्हाला शिक्षा देताना याला फटका बसला आणि याला चक्कर आली, माझी कोणतीही तक्रार नसेल एवढं जर सांगितलं तर तो शिक्षक मारणारच आहे असं नाही. आणि मारलं तरी तो एक प्राणी आहे, लक्षात ठेवा, जीवन प्राणी आहे शिक्षक म्हणजे देखील, काही असं काही पशु नाहीये की मारताना तो विचार करतोय. आणि त्यामुळे तुम्ही जर एवढं त्या शिक्षकांना सांगितलं की
की माझ्या मुलाकडे मुलीकडे लक्ष द्या, तर नक्कीच तुम्हाला पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या मुलामध्ये मुलीमध्ये बदल झालेला नक्कीच दिसून येईल. पण तुम्ही ज्यावेळेस भांडायला जाणार तर 3 ते 4 महिन्यामध्ये पुढच्या त्या मुलाची अधोगती झालेली तुम्हाला दिसून येईल. आता अमोलने मगाशी बऱ्याच वेळेस सांगितलं की सरांना डॉक्टर व्हायचं होतं. ऍक्च्युअली 12वीला कसं होतं, त्यावेळेस पीसीबी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं ग्रुपिंग असायचं आणि त्यावेळेस त्या ग्रुपिंगच्या मार्कावरती MBBS, BAMS, BHMS आणि अदर मेडिकल कोर्सेसला ऍडमिशन मिळायचं. पण त्या कोर्सेसमध्ये मला जायचं होतं MBBSला, कारण पहिल्यापासून स्वप्न होतं. घरची परिस्थिती आपल्यासारखीच होती, जसं की सर्वसामान्य विद्यार्थी असतो त्याच कुटुंबातून मी आलेलो होतो आणि एवढं कष्ट अभ्यास केलेला होता. तर रोज 10 ते 12 तास फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आणखीनही त्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मधले काही कन्सेप्ट, काही चॅप्टरची नावं, त्यामध्ये असणारे न्यूमेरिकल आणखीनही मी सहज सोडवू शकतो. पण ते स्वप्न माझ्या मुलीनं पूर्ण केलं. माझी मुलगी सध्या आपल्याच शाळेत शिकलेली मुली, माझी मुलगी आता सध्याला MBBSच्या सेकंड इयरला शिकते रत्नागिरी जिल्ह्यातून. तर आपली शाळा म्हणजे काही कमी नाही, लक्षात घ्या. आपल्या शाळेचं नाव हे आपण पुढे न्यायचं असतं, आपल्या शाळेबद्दल दुसऱ्याला कमी सांगायचं असतं. जी कमी गोष्ट आहे ना ती आम्हाला येऊन सांगा. तुम्ही जरी माझा विद्यार्थी असलात तरी काही आमच्यामध्ये जे काही कमी असतील. आता कसं आहे, प्रत्येक गोष्ट अपडेट होत चाललेली आहे. आज मोबाईल घेतलेला, पुढच्या आठवड्यात घेतला तर तो अपडेट झालेला आहे. आमच्यामध्ये चुका नाहीत असं नाहीये. आमच्यामधलं वर्जन जे आहे, हे वर्जन नाही म्हटलं तरी 1960 55 60 60 च्या दरम्यान मधलं असेल, म्हणजे आमचा जन्म, म्हणजे त्यावेळेचं वर्जन आणि आता 2024 यामध्ये या शिक्षणामध्ये झालेले बदल. तुम्हाला काय अपेक्षित आहे ना हे सरळ येऊन आमच्या ऑफिसमध्ये सांगा. आम्हाला म्हणजे ऑफिसमध्ये येऊन सांगा, त्यासारखे बदल करून आपली संस्था, आपली शाळा, आपलं गाव याचं नाव नक्कीच पुढे उज्ज्वल करूया. आणि तुम्ही मगाशी म्हटलं की आम्ही प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करूया. जरी प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणीमुळे असा कार्यक्रम घेणं शक्य झाला नाही, जर तुम्ही गावात सुट्टीनिमित्त आलात तर सहज शाळेकडे या. 2 सर तुम्हाला स्टाफरूममध्ये काही लेक्चरला गेलेले भेटतील, त्यांना सांगा, भेटा. आल्यानंतर तेवढंच आम्हालाही बरं वाटतं की माझा विचार. व्यासपीठावर विराजमान झालेले संस्थेचे पदाधिकारी, या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय दुसरे मॅडम, सुपरवायझर राणे सर, आजी माझे शिक्षक, माझे लाडके विद्यार्थी, आज तुम्ही 21 वर्षानंतर आम्हाला भेटला. तुम्हाला मी तर खूप आनंद वाटला बा, कारण यामध्ये काही विद्यार्थ्यांना मी 21 वर्षानंतर पहिल्यांदाच बघितलं बघ. रामोल म्हणा, वैभव, इंद्रजीत, रक्ती मला वाटतं पहिल्यांदाच भेटला तो शाळा सोडून गेल्यापासून. काही मुलीमध्ये नम्रता सगळ्यात पाठीमाग बसलेली आहे बा, तिला मी ओळखलं नाही. मी पोचले सरांनी सांगितलं मला नाव दिलं, कारण नम्रता आणि आम्ही एका शेजार राहायचो. आम्ही नम्रता मला वाटते दुसरीला किंवा तिसरीला असेल आणि दीपाली बालवाडीत असणार, पण ती छोटी वेळ आहे. आज गेट टुगेदर करण्याचं जे कारण आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी खूप वेगळी असते बा, कारण मित्र मैत्रिणी जपा. कारण माणसाचं आयुष्य जे आहे हे आयुष्य एकदाच असतं बा, पुन्हा येत नसतं. धन संपत्ती, दौलत, पैसा, अडका, गाडी, बंगला, ऐश्वर्य हे सगळं इथंच ठेवायचंय माणसाला. तुमचं जे कर्तृत्व आहे किंवा तुम्ही जे काय काम करता, रामोलनं छान कन्सेप्ट सांगितलं बा, तो कसा गेला, काय गेला, कुठपर्यंत पोहोचला, त्याची काय इच्छा होती, ती इच्छा त्याची पूर्ण झाली आणि त्याच्या मनामध्ये अजून एक इच्छा आहे ती पण पूर्ण होईल आमची मदत. कारण तो ज्या वेळेला तुम्हाला, माझी मुलगी 5 वर्षाची आहे, त्या मुलीचा जन्म ज्या दिवशी मनावर होता त्या दिवशी मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तो एकटाच बसलो होता डोक्याला, जाऊन जाऊन मी त्याच्या पाठीवर हात टाकला असता का रे नाही म्हणत डिलिव्हर केली, होईल मुली व्यवस्थितचा, काय काळजी करू नकोस. त्याच्यानंतर 15 वर्षाचा त्याचा मला फोन आला आणि त्याने सांगितलं सगळी व्यवस्थित सगळं झालं. असतात छोटे छोटे प्रसंग असतात, प्रत्येक प्रसंगाला आपण सामोरे गेलं पाहिजे.
संकट माणसाचा सामना करतात बघा, पण संकटाला जर तुम्ही सामोरे गेला जिद्दीनं धैर्यानं तर संकट काहीच करत नसतं बघा. इंद्रजीत म्हणलं की मी आता छोटासा उद्योग करतो, इंद्रजीत फार मोठा माणूस झालेला आहे आता सध्या भाऊ, त्याने काही सांगितलं नाही तुम्हाला बा, अतिशय मेहनत आणि कर्तृत्व बा, कर्तृत्व जे आहे ते माणसाचं खूप श्रेष्ठ आहे बा, त्याचे मोठमोठे त्याचे हे आहेत बा, प्लॅन्स आहेत, नंतर त्याच्यानंतर लोटस नावाचं जे ते नदी पाडलेलं आहे तिथं पलीकडच्या पेट्रोल पंपावर ते छान चालतंय ना सध्या, म्हणजे कुठेतरी तिने गुंतवून घेतलेलं आहे, त्याचं छान काम चाललं आहे, वैभव आहे. आता सगळ्यांची नावं गेलं काय तर मला सगळं जमणार नाही सगळ्यांचं. पाठीमागे यशवंत यशवंत मध्ये मध्ये मला फोन करत असतो कधीतरी आठवण झाल्यानंतर माझे. काही विद्यार्थिनीचं आहे ते कुणाचंच कॉन्टॅक्ट नाही, आजच मी बघितलं पोलीस झालेली फक्त हर्षदा एवढंच माहित होतं की एक विद्यार्थिनी आमची पोलीस झालेली आहे एवढंच माहित होतं. आणि तर माझे फक्त प्रोफेसर आहे, इंजिनिअरिंग आहे एवढं ऐकून होतो बा. वडील गणपतीचे भेटल्यानंतर खूप त्यांनी स्ट्रगल केलं आहे बा, अतिशय शून्यातून विश्व म्हटलंच आहे बा, शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. आणि तिने भावंड जी आहेत ती मोठ्या जिद्दीनं शिकून चांगल्या पदावर काम करत आहे. बरं वाटतं बा हे सगळं ऐकून, कारण माणसानं पतंग बा आकाशामध्ये उंच भरणे मारतो, पतंग आकाशामध्ये उंच भरणे मारतो, पण पतंगाची दोरी जी आहे ती दोरी जमिनीवर असते बा, पतंगाची दोरी जमिनीवर असते. तसं तुम्ही किती मोठे झाला तर शाळा, आपले आई वडील, गाव वाडी यांना कधी विसरू नका. तुम्ही जे जो पैसा कमवता त्यात आम्हाला 2% सांगितलं, पण मी म्हणतो 1% तरी काहीतरी थोडं तरी समाजासाठी करा. आणि हे मला वाटतं तुमचं पहिलंच गेट टुगेदर असावं असं वाटतं ह्या बॅचचं. पण याची सुरुवात जी आहे ती शेलार सरांनी 1993 जे यारणा ग्रुप स्थापन केला, की मला वाटतं शाळा सुरू झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा तो पहिला ग्रुप असावा असं मला वाटतंय बा, त्यांनी सुरुवात करून दिली बा. आणि त्याच्यानंतर बरेच मुलांना समजलं की आपणही थोडंसं काहीतरी करावं. त्याच्यानंतर गेट टुगेदर असे छोटे छोटे बरेच झालेले आहेत, होत आहेत. तुमची त्यांना प्रेरणा मिळते बा, कारण कोणत्याही माणसाला कुणाची तरी प्रेरणा मिळाल्याशिवाय माणूस मोठा होत नसतो बा. आता या ठिकाणी बा धीरूभाई अंबानीचं नाव निघालं, मोदीजींचं नाव निघालं, कारण ही माणसं काय अगोदर मोठी नव्हती. धीरूभाई अंबानी गुजरात मधून महाराष्ट्रात मुंबईला आल्यानंतर ते पहिल्यांदा पेट्रोल भरण्याचं काम करत होते. ते जगामध्ये टॉप लेवल मध्ये आले बा श्रीमंतीच्या यादीमध्ये. हे सहजच शक्य झाले का? नाही. कोणत्याही गोष्ट गरवारे जे आहे पुण्याचे, गरवारे सुद्धा रस्त्यावरच पाना वगैरे घेऊन मेकॅनिकचं काम करायचे बा. त्याच गरवारे पाईपलाईन्स केवढा मोठा उद्योग आहे बघा, लोन प्रवीण लोनचा असेल बा. हे जे मोठमोठे उद्योगपती आहेत ते पहिल्यांदा एकदम उद्योगपती झालेले नाहीत. माणसं लगेच मोठी होत नसतात, ते आपल्या कार्य कर्तृत्वाने मोठे होत असतात. तुम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वजण एकत्र आलात असंच येत राहा. तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जागृत ठेवा, फक्त हाय बाय करू नका. तुमची जी सुख आहेत दुःख आहेत एकमेकाला समजून घ्या, एकमेकाच्या घरी जात चला. मुलं तुम्हाला किती आहेत कोणी कोणी काही सांगितलंच नाही बा, तेवढं विसरलं बा तुम्ही, कारण पोस्ट मिस्टरांनी मला खूप उत्सुक लागली होती. आम्हाला यांनी सांगितलं, पोस्ट मिस्टर म्हणले यांनी सांगितलंच नाही, सांगतील मला आम्हाला हळूहळू ते सांगतील, कारण इथं आल्यानंतर गडबड झाली असते कुणाला बोलण्याचं. आता अमोल सारखे सगळेच बोलतात का? नाही शक्य ना, कारण तुम्ही वर्गात बघा बसून बोलायला गंमत वाटते, मजा करायला पाठीमागे लाथ मारायची पेन अँड रोल हे करायचं बसून गंमत वाटते. पण शिक्षकांनी पुढे बोलून जर पण कविता काय म्हणणार मला झालं नाही म्हणणार, कारण इथं आल्यानंतर सगळंच होतो बाराकडे आठवते कार्यावर. पण पाठीमागे बसून मध्ये गंमत वाटते बा, तस आहे असो. आता जास्त वेळ घेत नाही, वेळ खूप कमी आहे. गेट टुगेदर संदर्भात मी थोडं सांगतो बा. मी ज्या शाळेतून 10वी पास झालो 1984 तिथं पण आमचा गेट टुगेदर आहे बा. आता सध्या आता डिसेंबर महिन्यामध्ये असतं वर्षातून एकदा आमचं बा, पण आम्ही मात्र आमचे नातू मित्र सगळे बरोबर असतात आमच्या, हो सगळी फॅमिली सगळी मोठं गेट टुगेदर असतं बा. आणि ज्या शाळेमध्ये आम्ही 84 शिकलो त्या शाळेला आणि त्या शिक्षकांना आम्ही कधी विसरलेलो नाही बघा. आज पण दरवर्षी मी न चुकता त्या कार्यक्रमाला जायचो बा, आणि तो जो कार्यक्रम आहे तो एवढा चांगला व्हायचा सुंदर व्हायचा बा, कारण आता तुम्ही 21 वर्षानंतर भेटताय, तुमच्यात किती बदल झालाय बघा. फक्त
बदल कुणाच्या झाला तुम्हाला सांगतो, मी 1993-94 लागलो, आमचे काळे सर आहेत ना तसेच आहेत अनिल कपूर तसे बरोबर बरोबर आता जसे तसेच आहेत बरे, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. आम्ही म्हातारे होतो आणि आमचं मात्र काय झालं, वाढवे थोडे फुटलो पाहिजे. कारण ही प्रकृती जी आहे ती सगळ्यांच्या नशिबात असते. असो, एक कविता पण तुमच्यासाठी मी थोडीशी सांगतो बघा. बोलता बोलता संदुकानी ओळखटीचं नाव आहे, कवितेचं नाव आहे संदुकानी ओळखटी. बघा, बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला, बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला, एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा पडला. तो म्हणाला, आली की दिवाळी. हल्ली धडधड होत, जुनं सारं वैभव आठवून रडकुंडीला येत. 4 दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं, 4 दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं, एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का वज. मी म्हटलं, अरे वेड्या असं काय म्हणतोस, सलग सुट्टी मिळून सुद्धा का बरं कणतोस. काय सांगू मित्रा, आम्ही चौघ बहीण भाऊ, कुणीच कुणाला बोलत नाही मी कुठे जाऊ, कुणीच कुणाला बोलत नाही मी कुठे जाऊ. आता कुणी कुणाकडे जात येत नाही, आम्हालाही 2 दिवस कुणीच बोलावीत नाही, आम्हालाही 2 दिवस कुणीच बोलावीत नाही. 4 दिवस कसे जातील मलाच प्रश्न पडतो, लहानपणीचे फोटो पाहून मी एकटाच रडतो, मी एकटाच रडतो. पूर्वीच्या काळी नातेवाईक बरेच गरीब होते, तरीही ते एकमेकांकडे जात येत होते, तरीही ते एकमेकांकडे जात येत होते. कुणाकडे गेल्यानंतर आतून स्वागत व्हायचं, सार काम साऱ्याने मिळून मिसळून करायचं. सुबत्ता फार नव्हती पण वृत्ती चांगली होती, गरिबी असून सुद्धा खूप मजा होती, गरिबी असून सुद्धा खूप मजा होती. मुरमुऱ्याच्या चुड्यामध्ये एखादा शेंगदाणा भेटायचा, त्या प्रसंगी आनंद मात्र आभळा एवढा असायचा. लाल हिरव्या रंगाचे वासाचे तेल असायचे, अर्ध्या वाटी खोबऱ्याच्या तेलात बुडायला जाऊन बसायचे. उत्साह आणि आनंद मात्र काठोकाठ असायचा, सक्के असो चुलत असो वाडा गच्च दिसायचा. चपला नव्हत्या बूट नव्हते कपडे धड, तरी जगण्याची मोठी धडपड. सारे झाले श्रीमंत पण वाडे गेले पडून, नाते गोते प्रेम माया विमानात गेले उडून. घराघरात दिसतो आता सुबत्तेचा पूर, तरी आहे मनामनात चुलीसारखा धूर, तरी आहे मनामनात चुलीसारखा धूर. पाहुण्यांचे येणे जाणे आता संपून गेले, दसरा आणि दिवाळीतले आनंदी क्षण निघून गेले. श्राद्ध पक्ष व्हावे तसे मोठे सण असतात, फ्लॅट आणि बंगल्यामध्ये 2-4 माणसं दिसतात, फ्लॅट आणि बंगल्यामध्ये 2-4 माणसं दिसतात. प्रवासाची सुटकेस आता अडगळीत पडली, त्या दिवशी माझ्याजवळ धाय मोकलून रडली, त्या दिवशी माझ्याजवळ धाय मोकलून रडली. हँडल तुटलं होतं तरी सुतळी बांधली होती, लहानपणी तुमची मला खूप सोबत होती. सुटकेस म्हणली, सर मला पाहुण्यांकडे नेत जा, कमीत कमी दिवाळीत तरी माझा वापर करीत जा. सुटकेच बोलणं ऐकून माझंही काळी तुटलं, म्हटलं बाई माणसांचं आता नशीब फुटलं. म्हणून म्हणतो बाबानो अहंकार सोडा, म्हणून म्हणतो बाबानो अहंकार सोडा. बहीण भाऊ काका काकू नाती पुन्हा जोडा, बहीण भाऊ काका काकू मैत्री नाती पुन्हा जोडा. संदूक आणि ओळखटीचे स्मरण आपण करू, देवळीला जाण्यासाठी पुन्हा सुटकेस भरू, पुन्हा सुटकेस भरू. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांचे नावं घेणार नाही, वेळ खूप झालेला आहे. कुचेकर सरांनी बरेच चौकार षटकार आपल्या नेहमीप्रमाणे लगावलेले आहेत. मी थोड्याशा आठवणी सांगणार आहे. आपण 21 वर्षांनी या ठिकाणी एकत्र आला आणि ज्यावेळेस गेट मधून आत प्रवेश केला असेल त्यावेळेस तुम्हाला पहिलं चिक्कूचं झाड आठवलं असणार आहे. आणि त्या चिक्कूच्या झाडातलं ते न पिकलेलं फळ आणि फुटबॉल म्हणून मैदानभर पळवणं, तो जो आनंद होता तो आजचा खरोखर फुटबॉल घेऊन सुद्धा आनंद मिळत नाही. त्या फुटबॉल छोटस फळ त्याला फुटबॉल समजायचं आणि मग ते मैदानभर पळवायचं, त्या चिक्कूच्या झाडाखाली विश्रांती घ्यायची, किंवा कोंड्या पाणी जो आहे मुलींचा विशेष करून तो ते मंचरलेले दिवस होते, ते दिवस पुन्हा येणे नाही. आणि त्यावेळेस काहीच नाही खेळायचं म्हटलं तर एकाने खाली बसायचं आणि दोघांनी ओढायचं, एका महिन्यात चपला
फिनिश. मग त्या स्लीपर त्यावेळेसच्या होत्या, त्या तुटतील, आपल्या आई वडिलांना त्याचा भुर्दंड बसेल, काही डोक्यात नाही. फक्त त्याला धरून मैदान भर फिरवायचा, तो जो आनंद होता तो वेगळा. आणि त्यात मजा जी आहे ती आज इंटरनॅशनल मैदानामध्ये जाऊन सुद्धा येणार नाहीये. एकमेकाला पकडा, कोणताच खेळ जमत नसेल तर ह्याला पटका द्यायचं, पळायचं मैदानाकडे. हा प्रत्येकाने आज इथं आल्यानंतर ते दिवस आठवले असते, ते सांगायची गरज नाही. आणि हे आठवणीतले दिवस जे आहेत ते कुठे आठवतात, तर शाळेत आल्यानंतरच आठवतात. आणि हे मंत्रलेले दिवस असतात. म्हणतात लहानपण देगा देवा, पुन्हा ते लहानपण काय मिळत नाहीये. आपलं ते सहल असेल किंवा सहल त्यावेळेस कमीच प्रमाणात होते, पण वनभोजन मात्र सर्वांना आठवत असेल. वनभोजनामधील मजा, मग ते लाकडं गोळा करणं, आता जे का कोणीतरी आठवण सांगितली की ते वेगळं होतं. त्या ठिकाणची जे चव आहे ते फाईव्ह स्टारच्या हॉटेलमध्ये सुद्धा येणार नाही. ते जे बनवलेले जे आहेत ना, ते कधी मीठ ज्यादा कधी कमी, कोठे पुरी तळलेली कोठे कच्ची, त्यात खूप एक आनंद होता. आणि तो आनंद जो आहे ते आजची मुलं सुद्धा खेळतात. पण तुमच्यामध्ये जो निरागसपणा होता, शिक्षकाबद्दल जो आदर होता, तो थोडासा हल्ली कमी झालेला आहे. दिवसेंदिवस पिढी जी आहे ते हायटेक होते, इंटरनेट. तुम्हाला तुमच्या काळात कुरकुऱ्याचं पॅकेट मिळत नव्हतं, पण ते लेमनच्या गोळ्या काय चिंचेचा गोळा, आज तो आजच्या किती तर पटीने, म्हणजे कोणत्याही चांगला हॉटेलमधला जो पदार्थ, गोड पदार्थ, त्याच्यापेक्षाही त्याची चव वेगळी होती. आणि ती चव जी आहे ती आजही जिभेवर रंगते, त्याच्या आठवणी आपण कधीही विसरू शकणार नाहीये. असे कितीतरी आठवणी असतील की ते आपल्याला आपल्या बालावस्थेमध्ये घेऊन जातात. आणि हेच या गेट टुगेदर मधून हेच साधायचं असतं. गेट टुगेदर कशासाठी? प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात सेटल आहे, क्षेत्र कोणतंच कमी नसतं. साधी गृहिणी सुद्धा अख्ख्या संसाराचा गाडा हाकत असते, ती सुद्धा श्रेष्ठ आहे. आपापल्या क्वालिफिकेशननुसार त्या त्या क्षेत्रात आपण कार्य करत असतो. मला जर सांगायचं की तुम्ही कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रात टॉपर झाला, त्या क्षेत्रात कासराड्याचा हिरा जो आहे तो चमकू द्या, आणि चमकलाच पाहिजे. कासराड्याचा विद्यार्थी कधीही पाठीमागे राहणार नाही ही आम्हाला शिक्षकांना खात्री आहे. कारण कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रात ते वरचढच राहणार. अशा आठवणी खूप सांगता येतील, वेळ खूप झालेला आहे. फक्त एक छोटस जाता जाता तुम्हाला एका छोट्याशा कवितेद्वारे माझ्या मनोगताचा शेवट करतोय. परिस्थिती जरी वाईट असेल आली, तू घाबरू नकोस, पुन्हा सगळं पहिल्यासारखं होईल, तू खचू नकोस. वेळ आहे ती निघून जाईल, तू धीर सोडू नकोस. माणसाला सध्या माणसाची गरज आहे, माणूस की तू विसरू नकोस. संघर्ष हा तुझा स्वतःशीच आहे, हिंमत तू हरू नकोस. करता करता तूच आहेस, हे विसरू नको, हे विसरू नको. धन्यवाद. राणे सर, मी ज्यांना गुरु मानलं असे अनुभवी आणि व्यासंगी शिक्षक तुम्हाला लाभले, तुमचं भाग्य आहे. मला जो आजपर्यंत सगळा मान सन्मान मिळाला तो कासारडे हायस्कूल मध्ये नोकरी करतो म्हणून. आणि आज हा दिन ज्यांच्यामुळे आपल्याला आलेला आहे, ते कासारडे विकास मंडळ, त्याचे संस्थापक विद्यमान आणि जे आज हयात नाही, त्यांच्या पवित्र स्मृतीत आपण सर्वांतर्फे वंदन. सावंत मॅडमचा उल्लेख सांगतो, कुटुंबातील पाचही सदस्य शिक्षकी पेशात आहेत, त्यांची दोन मुली आणि मुलगा व्यावसायिक कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत. आणि आज मॅडम इथे उपस्थित आहेत. भाऊसाहेबांच्या हाताखाली आम्ही घडलो, इथे हजर झालो. कुचेकर सर, भोसले सर, मला सेवेने सिनियर असतील, काळे सर, माळकर सर, आणि आज मी सुपरवायझर आहे. ऍक्च्युली इथे भोले सर असले असते, पण काही अपर्य कारणाचा आज सुपरवायझर मी आहे. हा सुखसोहळा आहे आमच्यासाठी, तुमच्यासाठी आनंदाचा सोहळा आहे, आपणा सर्वांसाठी आनंदाचा आणि सुखाचा सोहळा आहे. हे सुख आहे, हे सुख स्वर्गीय नाही, हे सुख स्वर्गीय नाही, हे शाळेतच मिळतं.
कधी कधी हर्षाली सारखी मुलं आजही आहेत थीट, ते मला विचारतात सर तुम्हाला मुलं किती, सर म्हणाले ना माझी मुलं, तर मी माझे बघायचो आणि तिथे काउंट करायचो किती टोटल आहे तेवढी माझी मुलं. तुमचे सगळ्यांचा एक एक गुण एकत्र केला आणि त्याचा जर एआय झाला आणि त्याची जर आवृत्ती असेल तर ती आवृत्ती म्हणजे माझी दुसरी मुलगी परी म्हणतात, हे सगळेजण त्याला ओळखतात. हर्षाली तुझ्या माहितीसाठी सांगतो, तिचं नावही हर्षाली आहे. हर्षाली ती म्हणते मी त्यावेळी खूप त्रास दिला, सद्रक्षण आहे खलनिग्रहण आहे हे तिचं ब्रीद आहे. महेश राणे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे एसटी ब्रीद आहे आणि हे तुम्ही सारखं ठरवतात. यशवंत वैभव अमोल असे काही प्रणव काही मुली आठवल्या काही नावाने काही चेहऱ्याने. वैभव आणि नवनाथ तर आमचे पालक पण आहेत, हेही आमचं भाग्य आहे. तुम्ही खूप शिकलात मोठे झालात, शाळेकडे पाहताय तर तुमच्यावर केलेल्या झालेल्या संस्काराची ही प्रचिती आहे आणि त्याबद्दल तुमचे आभार मानणार नाही पण धन्यवाद निश्चित देऊ. मी 84 साली 10वी झालो, ज्यावेळी 10वीचा रिझल्ट 84% नापास व्हायची मुलं त्यावेळी मी 10वी झालो आहे, तर 40 वर्षाची बॅच तर आणि 89 मी बीएससी झालो तर त्यावेळेच्या आमच्या बॅचची जवळजवळ 10 जास्त गेट टुगेदर होतात झाले आणि मी ती अटेंड केलेली आहेत. तुम्ही त्या मनाने फार उशीर केला असो ना, पण काय उशीर होत पण चांगलं असतं आणि त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद. इथे कुचकर सर कोणत्याही मुलात त्यांना कोणताही दुर्गुण दिसला नाही, तू हुशार तू चांगला आहेस तू प्रामाणिक आहेस तू असं होणार आम्हाला असं जमलं नाही. शेलर सर मी पहिल्या बेंचवरच्या मुलाला मारलं तर शेवटच्याला वाटायचं की मला सरांनी शिक्षा केली आणि शेवटच्याला शिक्षा केली तर पहिल्याला वाटायचं की मला शिक्षा केली, पण त्यावेळेची मुलं प्रामाणिक होती, अभ्यास नसला तर वगैरे अगोदर येऊन सांगायची माझी वही नाही माझं अपूर्ण आहे वगैरे, पण अभ्यास करायचा कंटाळा आला नाही असं कोण सांगायचं नाही. मी आणि मुद्रा सर 5वीला शिकवायचो, मी 5वीचा वर्ग शिक्षक होतो आणि दुसऱ्या जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 5वीच्या वर्गात जायचो. तुम्ही मला ओळखलं का रे, प्रश्न विचारणं चुकीचं होतं, सगळी बाहेरून आलेली मुलं कशी ओळखते, पण तुम्हाला मी गणित शिकवणार म्हटल्यानंतर हृदय की राणे सर राणे सर, म्हणजे एवढं तुम्ही मला प्रसिद्धी दिली होती. आता ते राणे सर तसे राहिलेले नाही आहेत. इंग्रजीमध्ये एक सुभाषित आहे, वन बुक इज लाईक 100 फ्रेंड बट वन फ्रेंड इज लाईक राणे सर वन फ्रेंड इज लाईक लायब्ररी. आणि आजही तुमच्याकडे बघून प्रसिद्ध झाली की अख्खं ग्रंथालय इथे जमलेलं आहे. तुमच्या प्रत्येकाकडून आम्ही काही काही खूप शिकलेलो आहोत. अमोलने तर मॅचची पहिला बॉल पण खेळला आणि मॅच विनिंग पण करून टाकलेली आहे परफॉर्मन्स. गुलेसरांनी सर्व काही सांगितलेलं आहे. एक अजून एक गोष्ट सांगतो, मी माझी मुलगी मोठी इंजिनिअरिंग करते, इंग्लिश मिडियम मधून काढून तिला मराठी मिडियम घातली ज्या हायस्कूलमध्ये मी शिकलो SM हायस्कूलमध्ये, तर तिला सगळ्यांपेक्षा जास्त तिथे मान सन्मान मिळाला मुलांकडून मैत्रिणींकडून आणि शिक्षकांकडून. का? तर राणेसरांची मुलगी नाही, कासारडा हायस्कूलमध्ये सर्व्हिस करणाऱ्या एका शिक्षकाची मुलगी म्हणून, आणि हे आपल्यासाठी भाग्याचं आहे. जरा टाळ्या वाजल्या पाहिजे, राणेसरांची मुलगी नाही तर खरंच की तिला सगळं मी कासारडा हायस्कूलमध्ये आहे आणि सगळ्या लोकांना त्या माहीत होतं की कासारडा हायस्कूल एक चांगलं आहे जुनं आहे संस्था विद्यार्थी शिक्षक चांगलं सगळं इमारती बाहेरील सगळं सुखसुविधा आणि त्यामुळे तिला मान सन्मान मिळायचा. कोणी शिक्षक गेला की तिला विचारायचं ती मला सांगायची असं का, म्हटलं हे राणेसर म्हणून नाहीये तर एक कासारडे हायस्कूलमधून आहे. शिक्षक पेक्षा खूप मान सन्मान मिळाला पुरस्कार मिळाले आणि या सगळ्याबद्दल धन्यवाद. तुम्ही असेच एकत्र या शाळेकडे आणि तुमचं नाव मोठं करा, शाळेला मदत करा. कासारडे विकास मंडळाने चालवलेल्या जगन्नाथाच्या रथाचे तुम्ही सारथी व्हा, सारथी व्हा आणि हा रथ असाच पुढे ओढत देऊन त्याची अजून प्रगती करा अशी आशा व्यक्त करतो. आणि थांबलात आम्ही आम्ही असं काही नाही, माझं वय आता 50 झालेलं आहे वाटत नाही. अजून 8 मी आहे इथे, अजून 8 कम्प्लीट मी इथे आहे. बरं, आता बऱ्याच लोकांनी आपापलं मत व्यक्त केलेलं आहे, मनोगत व्यक्त केलं आहे, वेळ झालाय मी काही जास्त बोलणार नाही. खरं तर विद्यार्थी घडणं आता तो किती शिकला यापेक्षा तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहिला था ते सगळ्यात महत्वाचं. एखादा कमी शिकला असेल पण जर तो स्वतःच्या पायावर उभा असेल ना तर त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा तो फायदा आहे, त्याचा उपयोग आहे. मगाशी जमदाडी म्हटला की बाबा
हुशार मुलं अभ्यास करतात आणि जो कमी अभ्यास करतो तो राजकारणात जातो आणि त्यांच्यावरती मग वर्चस्व गाजवतो. असं होतं नाही, असं होतं बऱ्याच वेळा होतं. कारण आपण बघतो की राजकारणामध्ये एवढी ताकद आहे की ते सगळ्या अधिकाऱ्यांवरती वचक ठेवतात, नियंत्रण ठेवतात. 32 वर्षाचा कालावधी या शाळेमध्ये गेला, 32 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे ज्यावेळी लागलो त्यावेळी डीएड म्हणून लागलो आणि माझ्यावेळी 10वी डीएड होतं. डीएड म्हणून लागलो, नंतर बीए केलं, बीएड केलं, एमए केलं, डीएसएम केलं, थोडं जेवढं शिकता येईल तेवढं शिकलो. आज एमए बीएड म्हणून इथं कार्यरत आहे. सांगायचं तात्पर्य असं की घुले सर मगाशी बोलले की पूर्वीच्या काळी आम्ही सुरुवातीला मुलांना खूप मारायचो. आता मारणं अजूनही मारतो पण कमी मारावं लागतं. कारण शासनाचे नियम बदलले, आरटीआय आला आणि या सगळ्यामध्ये एखाद्या मुलाला जर मारलं तर पालकांची तक्रार येते आणि आता जर तक्रार आली ना तर तो शिक्षक दोषी. काही वेळा असे काही पालक जमून एकत्र येतात आणि मग त्या शिक्षकाला बोलणं वगैरे अमुक तमुक आणि ते शाळेच्या दृष्टीने योग्य नाही, आमच्या दृष्टीने योग्य नाही. आणि त्यामुळे शिक्षा करण्याचं प्रमाण, आम्ही जरी काही अंशी मारत असलो अभ्यासासाठी तरी शिक्षा करण्याचं प्रमाण हे खूप कमी झालं. मित्रांनो, तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक जाणवतं की आता तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा झाला, तुम्ही तुमच्या पायावर सगळे उभे राहिलात. आता मगाशी कोणतरी आमच्या एका भगिनीने म्हटलं की त्यावेळी आम्हाला शिक्षण घेऊन काय करावं हे साधारणतः त्यावेळी लक्षात नव्हतं, आमची स्थिती होत होती. कारण आम्ही 10वीनंतर पुढे काय करावं, मग त्यावेळी एक साधारण असं होतं की डीएडला जा नोकरी मिळते, डीएडला गेलो आम्ही नोकरी मिळाली. पण त्याचा उपयोग असा झाला की शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही वावरायला लागल्यामुळं यातल्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला माहिती झाल्या. मग मुलांना काय केलं पाहिजे, कुठल्या मुलांना कुठलं मार्गदर्शन केलं पाहिजे हे आम्हाला समजलं. आता कुठलाही व्यवसाय, कुठलीही नोकरी ही साधी नाही, मिळवणं खूप अवघड आहे. एखादा साधा आयटीआय केला तरी त्याला खूप डिमांड आहे आणि परदेशामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की अशा छोट्या मोठ्या आयटीआय करणाऱ्या मंडळीला खूप चांगल्या नोकऱ्या मिळतात. माझी दोन्ही मुलं एमबीबीएस करतात, परदेशामध्ये असतात. दोघेही मुलगा मुलगी दोघींनी एमबीबीएसला आहेत. शिक्षण हे घेतलं पाहिजे. तुम्ही आता शिक्षण घेऊन तुमच्या पायावर उभं राहिलात, तुमच्या मुलांसाठी जेवढं तुम्हाला चांगलं शिक्षण देता येईल ते चांगलं शिक्षण द्या. मग असे आणखी एक वाक्य महत्त्वाचं सांगतो की शिक्षकांना सांगा की माझ्या मुलावरती लक्ष ठेवा, त्याच्याकडून अभ्यास करून घ्या. कधी शिक्षकाने एखादी काठी मारली तर उलट जाऊन शाळेत शिक्षकाची तक्रार करू नका. कारण ते मग मुलगा त्याचा मूल असेल ते घर फायदा घेतं. आज बाबा आले आणि सरांना ओरडले, मग याच्यापुढे सर आपल्याला मारणार नाही, आपण अभ्यास केला काय नाही केला काय, असं होतं. त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा आहेतच आणि आयुष्य ना खूप, म्हणजे जीवनात आयुष्य एकदाच मिळतं, ते आनंदाने जगायचं, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आपल्यासमोर असं हे किती आहेत, प्रॉब्लेम किती आहेत सगळा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रॉब्लेम आहेत खूप. मुलाबाळांचे आहेत, आई वडिलांचे आहेत, स्वतःचे आहेत, नोकरीचे आहेत, धंद्याचे सगळे प्रॉब्लेम आहेत. पण टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे कधीच होणार नाही. मग त्या प्रॉब्लेमला हसत हसत फेस करायचं. तुम्ही काही जण म्हटलात की बाबा काळे सर त्यावेळी पण तसेच होते ना, आताही तशीच आहे. वय कुणासाठी थांबत नाही, वय वाढतं. पण प्रॉब्लेम फेस करताना हसत फेस करायचं. माझ्या मला तर वैयक्तिक इतके प्रॉब्लेम असतात. अनेक संघटनांमध्ये मी काम करतो, घरी आई आजारी, 28 वर्षाची आई आहे, तिचं आजार पण असतं, मुले मुलं परदेशात असतात, माझ्या नोकरीचे प्रॉब्लेम आहेत, असे अनेक प्रॉब्लेम असतात. पण कुठलाही प्रॉब्लेम तुमचा टेन्शन घेऊन सॉल्व्ह होत नाही. फक्त टेन्शन घेतल्यामुळं ब्लड प्रेशर वाढेल, डायबिटीस सुरू होईल, तुमचा आणखी काय काय प्रॉब्लेम सुरू होईल. मी आतापर्यंत एक गोळी खात नाही, ना ब्लड प्रेशरची खात, ना डायबिटीस डायबिटीसची खात, कुठलीही गोळी खात नाही. म्हणून सांगतो जे जीवन आपल्याला मिळालंय ते आनंदाने जगा, अगदी हसतमुख राहा आणि जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करत चला. मगाशी कोणतरी म्हटलं की आपल्या उत्पन्नातला 1-2% वाटा समाजासाठी खर्च केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. कारण ज्याने कोणतरी हे प्रयत्न केले होते त्याच्यामुळे आपण शिकलो आणि 4 पैसे आपण कमवायला लागलो. मग आपलं कर्तव्य आहे की जे मागे आहे शिकत आहेत त्यांच्यासाठी आपण 2 पैसे खर्च केले पाहिजे. आणि म्हणून तुम्हालाही विनंती राहील की शाळा आपली आहे, शाळेकडे बघत चला, शाळेच्या मुलांकडे बघत चला, संस्थेकडे बघत चला. वेळ प्रसंगी त्यांना काही मदत लागली तर ती मदत करत चला. तुम्ही कधी आलात तर मी तुम्हाला सांगितलं की आम्ही अजून 8 वर्ष इथे आहे, हे 50 वर्ष झाली, अजून 18 वर्षापर्यंत आणखी 8 वर्ष आहे. तुमचं आम्ही अगदी हसत मुखाने स्वागत करू. आपल्या सर्वांना आरोग्यासाठी शुभेच्छा, पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. कोल्हापूर अगदी लांब लांब शहरातून आलेले कासाडे असतील, पियाळी असतील, दारू, मोजरम, बुरंबावडे, फणसगाव, सर्व
सर्व सर्व गावातील या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचं मी संस्थेच्या वतीने प्रथम कौतुक करतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी व्यासपीठावरील मला नाव घेणं गरजेचं वाटतं, कारण तुतारी कविता सर्वांनी ऐकली असेल. एक तुतारी त्या मज आणून ठुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने. आदरणीय सावंत मॅडम अजूनही किंकाळी मी त्यावेळी शिकवलेली कविता अजूनही आठवते. आणि आपण सर्वजण सर्व गगन भेदून या ठिकाणी परत 21 वर्षानंतर उपस्थित राहिलात. सर्व आयुष्याची आव्हानं जिंकून परत एकदा उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहेतच. दुसरी एक मॅडमची कविता, नव्या मनुतीला नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठरीला आणू शकतो ते मी पाहे. हिंदूही नाही ब्राह्मण नाही नमी एक पंथाचा, तेच पतित जे आकडतील प्रदेश साकल्याचा. ही कविता सावंत मॅडमने आम्हाला सहावीला शिकवली, अजूनही तोंडपाठ आहे. तुम्ही म्हणाला शिक्षक आहात म्हणून आहे तसं नाही, सावंत मॅडमने शिकवली म्हणून माझ्या लक्षात आहे. आम्ही कासारडे माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिपाई या ठिकाणी विद्यार्थी म्हणूनच वावरणार आहोत. भविष्यातही हे कासारडे माध्यमिक विद्यालयाचं एक वैशिष्ट्य आहे. सर्वजण आपण विद्यार्थी म्हणजे खूप आठवण ठेवून या ठिकाणी आलात. मुद्राळे सर, आदरणीय मुद्राळे सर, इंग्लिश उत्तम शिकवायचे, ते शिकवायचे म्हणून मी आता शिकवतो असं. म्हणजे सर्व श्रेय सरांना आहे. आदरणीय मिश्रा मॅडम आम्हाला शिकवायला नव्हत्या, परंतु माझ्या मुलांना त्यांनी शिकवलं. आमचे भाऊसाहेब लहानपणापासून आतापर्यंत मला शिकवतात, तुम अजून शिकवता दिली बस कर, दिली बस करू नको. आदरणीय कुचेकर सर यांचंही मार्गदर्शन माझ्या मनात लागलं. आदरणीय सर भुले सरांचं ऐकून मी सर्व आहे, इंग्रजी छान शिकवतात. या ठिकाणी कांबळे मॅडम, आदरणीय मार्कंड सरांचं माहिती आहे अगदी, त्यांनी क्रीडा क्षेत्राचा जो झेंडा आहे तो कासारडे हायस्कूल पासून राष्ट्रीय स्तरापर्यंत चमकवलेला आहे, त्यांना एकदा जोरदार टाळू देत. आणि सर्वांनी विशेष उल्लेख केला काळे सर, तुम्हाला त्यांचंही माझं नातं माहित आहे, हे माझे वर्गमित्र. आता मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. आम्ही एका वर्गात होतो एस एम ला, डीएड आम्ही दोघांनी एकत्र केलं. विशेष म्हणजे 92-93 डीएड, 94 आम्ही लागलो काळे सर. मी माझी 30 वर्ष सर्व्हिस झाली, त्यांची पण 30, आणखी 8 वर्ष जे पोहायचे. 38 वर्ष सर्व्हिस कोणाची नाही होत, 38 वर्ष म्हणजे आम्हाला तुमच्या की मजा करायलाच मिळाली. वैभव आदरणीय राणे सर हे उत्तम मराठी शिकवतात. आदरणीय कलंकर माहिती आहे ना, पेंटिंग जबरदस्त. मग जाताना सुद्धा भरभरून देणगी दिली सरांचं, त्यांचंही सरांचं अभिनंदन. आणि आता एक वेगळं करिअर त्यांनी सुरुवात केलंय, त्याला त्या करिअरसाठी सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. आणि आमचे मार्गदर्शक लहान असं म्हणजे सर्वांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. दुसरं आमचे राणे सर ग्रंथपाल, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण बरेच जणांना मी जवळच ओळखतो, थोडा जास्त वेळ घेतो चालेल ना भाऊ, बघा जवळच शेजारी माझा वैभव समजलं पाहिजे. आमचा राजू शेजारी खूप कष्ट लहानपणापासून, तेव्हा कपडे मिळायचे नाही तो असे, आता कितीतरी ड्रेस दररोज घडले ते घालतच नाही पडत असं, आमचे कपडे त्यांच्या शोधावे लागतात असे. एवढा सर्वांच्या ही परिस्थिती आहे, इथंच राहतात. आणि आपले दिवस आठवा त्यावेळेचे किती प्रकार होते, केसरकर आमच्या जत्रेला आम्ही गेल्यानंतर यांच्या दुकानात आम्ही पहिलं साहित्य घ्यायचो गाड्या छोट्या छोट्या आईने. आणि आई बाबांचं नाव अमोले चमकवलं किंवा त्याच्या मुलाने सगळ्यांच्या, हे विशेष आहे. आई वडिलांचे कष्ट जे काढले लक्षात आलं. आम्ही सध्या 5 वाजता सुटल्यानंतर बाळूची बहीण, ते नाव माझ्या लक्षात नाही, बाळू गणेश संपादर त्यांच्या घरात माई 5:30 जेवण तयार सर्वांची असं, हे आता राहिलेलं नाही. आता जेवण वाटली लगेच कॅश काढावे लागते, हे 100 रुपये घ्या. अशी जुनी माणसं होती, सर्व सर्व ठिकाणी अशी होती. बरेच जणांनी मी सुद्धा खूप कष्ट काढले सर्वांनी. आणि परत एकदा या संस्थेमध्ये तुम्ही आहात त्याबद्दल तुम्हाला कौतुक आहेच आणि तुम्हाला धन्यवाद देतो. माझी ओळख काही जणांना माहित नाही बसतो, मी दिलीप दत्ताराम शेलार, लॅब असिस्टंट, माहिती होती का सर्वांना शेलार काका, त्यांचा मी मोठा मुलगा. मी एम ए बीएड आहे आणि राजापूरला मुख्याध्यापक आहे. संस्थेचा मला फोन गेला गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी 2023 ला. आम्ही तुम्हाला संस्थेच्या शिक्षण समिती सदस्य पद
कसं काय करणार, तिकडलं काय माझ्या इकडलं, मॅडम म्हणा बघा पोलीस मॅडम ड्युटी आहे इलेक्शनची, तशी माझी पण ड्युटी आहे, सगळं मला जमणार नाही. मग ते म्हणाले की आम्ही मुंबईवरून येतो आणि तुम्ही तर राजापुरात नाही येणार, तुम्हाला घेतलं पाहिजे. ठीक आहे, मग मी ते स्वीकारलं आणि आतापर्यंत 2 वर्षामध्ये हा प्रवास असा चालू आहे. जेवढं जमेल तेवढं करायचं आहे आणि विशेष म्हणजे आता माझा भाऊच अध्यक्ष या संस्थेचं झालेला आहे आणि पूर्वी सर्व व्यवस्थित अमोल मगाशी मागित म्हटलं त्याप्रमाणे 2016 आम्ही पहिला कार्यक्रम केला या ठिकाणी. कोण करत नव्हतं, करायचं कसं हे, आणि तेव्हा 2016 आता 23 म्हणजे 7 वर्षात परत मला कमिटीवर घेत. हा तुमचा आता कार्यक्रम झाला, 10 वर्षामध्ये आपल्यातले बरेच सदस्य या कमिटीवर असणार. कारण पूर्वीचा इतिहास सांगतो, 1959 या शाळेची स्थापना झाली, 2 गट होते, कासाडे गावची राजधानी गावठण ग्रामपंचायत ज्या ठिकाणी पित्रे साहेबांचा बंगला आहे ती आपली राजधानी कासाडेची. मग त्या राजधानी ठिकाणी आपण शाळा बांधूया. दुसरा एक गट होता, ते म्हणाले आपण तिथं पाणी पण मिळायचं नाही, सगळे बंडवाळचे सगळे खेड्या मग तिकडे सायकलला लावून पाणी आणायची एवढी परिस्थिती नव्हती. मग मला सांगा 1959 काय अवस्था असेल, मध्ये फक्त लाडू शेंगदाण्याचा आणि राजा लाडू मिळायचा, बाकी काय नाही, पप्पावरती सुद्धा काय नाही. पण जुन्या लोकांची दूरदृष्टी बघा, जुन्या लोकांची दूरदृष्टी की आपण फक्त कासारडे अशोकृषी मी सर्व विद्यार्थी या ठिकाणी येतील त्यावेळेची 1959 आणि ती दूरदृष्टी ठेवल्यामुळे आपण सगळे 15-20 गावात जे आहेत ते त्यांच्यामुळे त्यांचं अभिनंदन करूया. एक जोरात टाळ्या होते त्यांच्यासाठी. नाहीतर मला सांगा गावठाणमध्ये जर शाळा असते तर तिथ्यावरून तळ्यातून चालत कोण गेलं असतं का, कोणीही गेलं ते सुद्धा खूप आहे. परत एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो. परत नाही आणि मॅडम पोलीस मॅडम आपली सुद्धा इंटरव्ह्यू आम्ही या ठिकाणी ठेवू. कसं आहे तो तुम्हाला आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1040 भरती झाली, कुठं कोण आलं काय समजलंच नाही. आम्ही एका बॅचचे 8 जण शिक्षक झालो परंतु 90 नंतर मला सांगा ना किती शिक्षक झाले, किती ग्रामसेवक झाले, किती PSI झाले, किती पोलीस झाले. त्याच्यामुळे आपण काय करूया, इतर विश्वास नांगरे पाटील आणण्यापेक्षा आमच्या पोलीस मॅडम सांगतील ना मी पीस कसे झाले, म्हणजे मुलांना प्रत्यक्ष समजेल. आता सुद्धा मी 8वी 9वी 10वीच्या मुलांना विचारलं तू काय ठरवलं, 9वी 10वीमध्ये काय ठरवलं, तू कधी काय मार्ग तुझा नाही निश्चित झाला तर कधी तू ठरवणार तू, होय ना. आपला मार्ग निश्चित झाला पाहिजे ना, त्याच्यासाठी आम्ही नक्कीच त्या सिंग मॅडम म्हणाल त्याप्रमाणे आपले सुद्धा बरेचसे टेलर आहेत, तुमचे इंटरव्ह्यू आहेत त्यांची मुलाखत ठेवू. कारण नोकऱ्या तर खूप कमी झालेल्या आहेत, बिझनेस मध्ये मुंबईला जाण्याचे इथेच कसं सक्सेस व्हायचं याचे धडे आपण या प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका बिजले मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज या मेळाव्यानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. गेल्या अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कावलीनंतर तुमची किलबिल आज या शाळेने पुन्हा ऐकले. तुमचा शालेय अभ्यासक्रम संपवून तुम्ही या शाळेतून गेलात त्याला आता बराच कालावधी लोटला आहे. मी सुद्धा माझ्या गेल्या फेब्रुवारी महिन्यात माझ्या सेवानिवृत्तीचे 65 पार केले. मी सेवानिवृत्त झाले त्यावेळी तुम्ही बहुतेक सावी द्याला, त्यानंतर जे आधेमध्ये भेटले
त्यांचे चेहरे आणि नावं लक्षात आली, पण ज्यांच्याशी अजिबातच संपर्क झाला नाही त्याही ओळखू शकणार. तरी तुम्ही माझे विद्यार्थी आहात एवढी ओळखही माझ्यासाठी खूपची आहे. स्नेहसंमेलन तुम्ही जे आयोजित केला त्यासाठी तुम्ही मागील अनेक दिवस प्रयत्नशील होता. तुमची ही निमंत्रण पत्रिका मला देण्यासाठी प्रीतम आणि त्याचे सहाध्यायी आले होते त्याविषयी सांगत होते. साहजिकच आहे अनेक विद्यार्थी प्रत्येकाचा नोकरी व्यवसाय अलग, प्रत्येकाची समज अलग. या विद्यार्थ्यांनी तर आता ग्रेडी बदलाय, त्यांना तर अनेक समस्यांवर लढावं लागतं. अशा परिस्थितीत याच दिवशी एकाच वेळी एकत्र करणं ही मोठी तारेवरची कसरत. आज तुम्ही ही तारेवरची कसरत करण्यात यशस्वी झाला. सगळ्या आघाड्यात अडीअडचणींवर मात यशस्वीपणे आयोजित केला, याबद्दल तुमचे कौतुक आणि अभिनंदन आहे. सध्या तुम्ही गृहिणी बनलेल्या या विद्यार्थ्यांनी तरीही इतक्या वर्षानंतरही तुमच्या मनात तुमच्या शाळेविषयी ओढ आहे. तुमच्या शिक्षकांना आजच्या या स्नेहसंमेलनासाठी आमच्या शिक्षकांना तुम्ही अगदी आठवणीने अगत्याने आणि आत्मीयतेने आमंत्रित केलं. आबाला भेटले याचा आनंदच आहे. जसं कवयित्री बहिणाबाई चौधरी संत ज्ञानेश्वर भाग्यवंत माऊली बहिणाईनी ज्ञानेश्वर माऊलींना भाग्यवंत भाऊ नशीबवान भाऊ म्हटले का? असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताही होईन मुक्ताईसाठी बहीण लाभली म्हणून ज्ञानेश्वर माऊली भाग्यवंत भाऊ. तत्वातच तुमच्यासारखे विद्यार्थी भाग्यवंतच. तुमची ही जी निमंत्रण पत्रिका आहे त्यामुळे प्रिय अशी ही माझी शाळा महती तिची गाथा शब्दांनी कमी पडावी. अत्यंत अर्थपूर्ण अशी रचना करून तुम्ही या काव्यपदींची रचना केली आहे. तुमच्या या कल्पकतेबद्दल तुमचे कौतुक कराया माझे शब्दी कमी पडा. या ठिकाणी प्रिय अशी ही माझी शाळा माझी शाळा माझी शाळा माझे शिक्षक माझा वर्ग माझा मित्र हा जो माझा शब्द आहे ना तो मोठा जादूगार आहे. माझा या शब्दात या शब्दात दोष आहे. माझा या शब्दात अभिमान तर ठासून वारलाय. आज तुम्ही अशा आत्मीयतेने या ठिकाणी जमला. या मेळाव्याची या तुमच्या स्नेहसंमेलनाची तुम्ही अनेक दिवस आतुरतीने वाट पाहत होता. आज मेळाव्याच्या या निमित्ताने
तुम्ही सर्वजण पुन्हा एकत्र जमला आहात. तुमच्या या वर्गबांधवांची मी नव्याने ओळख करून द्या. खूप गप्पा मारा. तुमच्या शालेय जीवनाला पुन्हा नव्याने उजाडा. मेळावा जरी संपला तरीही तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहा. एकमेकांच्या अडीअडचणीला तुम्हाला जसं जमेल तशी मदत करा. साध्या तुमची ही मैत्री वृद्धिंगत करा. तुम्ही जो काही नोकरी व्यवसाय करत असाल तो करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. निरंतर प्रयत्नशील राहा. दुःख नातं मैत्री रिचार्ज करा. आनंद सेव करा. आनंदी रहा. सुखी सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे. मूर्ती लक्षात राहते पण मूर्ती घेऊन शिल्प करत असतो ना तो लक्षात राहत नाही कोणाचे. बरोबर. आज तुम्ही ते काम केलं म्हणजे शिक्षक हा शिल्पकार असतो आणि तुम्ही तो लक्षात ठेवलाय. आज म्हणजे कसं असं बऱ्याचदा काय होतं की म्हणजे चांगलं केलं तरी नाव ठेवत वाईट केलं की शिवाय काही नाही केलं तरी निधन बोट तरी मोठ. पण एखाद्याचा सन्मान करणं आदर करणं बरोबर केलं तर हे करण्यासाठी मन मोठं झालं. तुमचं मन ते मोठं आहे ना म्हणजे आम्हाला आता आनंद होतो. मी फार अभिमान वाटतो की आपण असे विद्यार्थी घडवले की 21 वर्षाची गेली पण असे विद्यार्थी आहेत की त्यांना आमची आठवण होते आणि आपण सन्मान करतात. कसं असतं म्हणजे परक्या लोकांनी सन्मान करणं ही गोष्ट ठीक आहे ओके पण तुम्ही माझी देत नाही माझी माणसं आहात असं मला वाटतं आता आणि माझ्या माणसाकडून माझा सत्कार होतो समान म्हणजे सन्मान होतोय हे मला चांगलं गौरव सुरू वाटतं. तर असो तुम्ही असेच मोठ्या मनाचे व्हा ही मनाची श्रीमंती आहे जपा आणि टेन्शन घेऊ नका. टेन्शन देणे का टेन्शन नाही लेणे का ओके ठीक आहे थँक्यू.